नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आपण पाहता कृषीमंथन कृषीमंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगाने मित्र हो आज थोडासा हवामानामध्ये बदल झालेला आहे त्या अनुषंगानेच आज मी तुम्हाला व्हिडिओ देत आहे कारण येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा अवकाळी पाऊ पाऊस जो आहे तो वापस येणार आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे शेतकरी बांधव चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण शेती जगतातील नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करतच असतो तर मित्र हो महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सव्वीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत म्हणजे आता आज तेवीस तारीख आहे एप्रिल महिन्याची आणि येणाऱ्या तीन दिवसामध्ये म्हणजे सव्वीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पुन्हा होणार आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळं तुम्हाला जी तुमची शेतामध्ये जी पिकं असतील ती तुम्ही सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा कारण सध्या हळदीची पिकं असतील किंवा इतर ज्वारी असेल तर असे पिकं शेतामध्ये भरपूर शेतकऱ्यांची काढणी चाललेली आहेत काही बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी हळदी शिजव दोन वाळू घातलेले आहेत आणि वाळू घातलेली पिकं जर हळद जर तुमची वाळली असेल तर पॉलिश करून घरी नेण्याचा प्रयत्न करा कारण मागच्या पावसामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांची हळद जी होती ती पावसामध्ये भिजली होती कारण मी मागेही तुम्हाला एक अंदाज सांगितला होता तोही अंदाज आपला खरा ठरला होता आणि आताही हा पावसाचा अंदाज आहे की सव्वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे आता उद्याच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडेल कोणत्या भागामध्ये गारपिटीची शक्यता आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही उद्याचाही व्हिडिओ पाहा आणि आजचा हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंतही पोहोचवा कारण उन्हाळ्यात दिवस असल्यामुळे आपण आज नाही काम झालं तर उद्या करू अशा राहतो कारण या पावसामध्ये आपण कितीही जर कोणत्याही वस्तू झाकण्याचा प्रयत्न केला तर ते, जा के ते आपण झाकू शकत नाही कारण यामध्ये वाऱ्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं अवकाळी पाऊसच याला म्हणतात वारा आणि गारपिटीचं प्रमाण असतं विजांचाही कडकडत कर असतो त्यामुळे तुमची जर पीक काढणी झालेली असतील तर सुरक्षित ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न करा आणि वा या पावसामध्ये जर वारा आणि विजांचा कडकडाट असेल तर सुरक्षित ठिकाणी धाव घ्या इतर कोणीही झाडाखाली किंवा कुठेही उभे राहण्याचा प्रयत्न करू नका तर अशी एक छोटीशी अपडेट होती हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करालच ही अशी आशा करतो धन्यवाद